आम्ही दोघं अचानक पुण्याला निघालो आहे आणि पुण्याला जाताना जनरली आम्हाला जुन्या रस्त्यांनी जायला आवडतं, म्हणजे घाटातून वगैरे जायला आवडतं, मला तिथून ड्राईव्ह करायला आवडतं, शिरीषलाही आवडतं आणि आम्हाला एका ठिकाणची मिसळ खूप आवडते, तर आज मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे. हा लोणावळ्याचा मेन रोड आहे आणि तिथून टुवर्ड्स पुणे ही तिसरी किंवा चौथी गल्ली आहे ज्याच्या तोंडाशीच हे आमचं लाडकं मिसळ स्पॉट सद्गुरु. ही ती जागा आहे लोणावळ्यात जिथे आम्हाला नेहमी मिसळ खायला आवडते आणि आणि चहा प्यायला. आमच्या घरात शिरीषला भयंकर मिसळ आवडते आणि त्याच्या निमित्ताने मी विविध ठिकाणी मिसळ खात असते, तर आज मी त्याला म्हटलं माझ्या प्रेक्षकांशी बोल. हाय, कुठे खाल्लीस आत्ता मिसळ? ॲक्च्युली ना आम्ही मुंबई पुणे जात असताना आम्हाला तिघांनाही ना जुना एक्सप्रेसवे खूप आवडतो, तर तिकडे ना आमची तीन ठिकाणं आहेत. म्हणजे तुम्ही घाट चढून वर आल्यानंतर खंडाळ्याच्या साईडला छोटासा एक युटर्न घ्यायचा, तिथे एक अफलातून मिसळवाला आहे. तिथून तुम्ही सरळ पुढे आलात, लोणावळा गाव क्रॉस करून थोडं पुढे आलं की डाव्या बाजूला एक छोटीशी अशी गाडी लागते, सुपर मिसळ आणि आज मी तुम्हाला दाखवली आहे खरं. आणि शेवटचं म्हणजे अर्थात आपलं सगळ्यांचं आवडतं जे आहे म्हणजे रुजुताचा व्हिडिओ टोलचा ज्याच्यामुळे फेमस झाला मनशक्ती. या तिन्ही ठिकाणी तुम्हाला उत्तम मिसळ मिळू शकते आणि मनशक्तीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं तिथे थांबायचं, जर तुमच्याबरोबर सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांच्यासाठी अतिशय स्वच्छ असं टॉयलेट, वाजवी दरामध्ये महाराष्ट्रीयन सर्व पदार्थ आणि मुख्य म्हणजे मराठी माणूस. ही तिन्ही जी मिसळची आउटलेट्स आहेत ही तिन्ही आउटलेट्स मराठी माणसांचीच आहेत, तर तुम्ही नक्की जुन्या मुंबई पुण्याने जा आणि मिसळ ट्राय करा. थँक्यू शिरीष. हा छोटासा मिसळ व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. खूप घाईघाईत हा व्लॉग केला आहे त्यामुळे छोटासा झाला आहे आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा.